नमस्कार, सुजान संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच वेळा लहान मुलं अचानकच मोठ्याने रडायला लागतात, काहीही केलं ते शांत होत नाहीत. अशावेळी नवीनच पालक झालेल्या आईबाबांना याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. पण लहान मुलं रडणं यामागे प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतं, आणि ते कारण शोधून आपण जर वेळीच उपाय केले तर लहान मुलं लवकरच शांत बसतील. आज आपण बाळ रडण्याची काय कारणे आहेबद्दल माहिती पाहूया. सुजान संगोपन चॅनलवर आपण आपल्या बाळाच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी उपयुक्त माहिती जाणून घेऊ शकता. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असणारे बेल बटन दाबायला विसरू नका. तसेच या चॅनलवरील उपयुक्त व्हिडिओ नवनवीन पॅरेंट्ससोबत नक्की शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. बाळाला बोलता येण्यापूर्वी हसणं आणि रडणं ही बाळाच्या संवादाची भाषा असते. बाळ हसणं आणि रडणं यामागे प्रत्येक वेळी काही ना काही कारण असतं. बाळ हसत असेल तर तो घरी आनंद सोहळा असतो, पण बाळ रडत असेल तर त्यावेळी घरामध्ये खूप काळजीचं वातावरण होतं. विशेषतः बाळाच्या आईला यावेळी कसोटी लावावी लागते. अशा वेळी घरातील अनुभवी मंडळी आईला सांगतात की लहान मुलाचं रडणं खूप नॉर्मल आहे, हा त्यांच्यासाठी व्यायाम आहे, बाळाचं रडणं हळूहळू कमी होतं, काळजी करण्यासारखं काही नाही. लहान मुलांचं कधीकधी आणि अगदी थोडं रडणं स्वाभाविक असतं, पण बाळ विनाकारण कधीच रडत नाही. प्रत्येक रडण्यासाठी बाळाची काही ना काही गरज किंवा बाळाला काही सांगायचं असतं. बाळाचं रडणं म्हणजे बाळाला काही त्रास होत आहे, काही हवं आहे हे असतं. हळूहळू अनुभवातून आईला या गोष्टी समजावून घेऊन त्यावर उपाय करणं, बाळाला काय हवं नको ते पाहणं सवयीचं होतं. बाळाच्या शारीरिक हालचालीनुसार, दिनचर्येच्या वेळेनुसार हे सगळं लक्षात घेऊन आईला ते कारणांचा अंदाज बांधून त्यावरती उपाय करावे लागतात. बाळ रडत आहे, काही वेळा रडून शांत बसेल हे खूप कॉमन आहे, त्यासाठी व्यायाम आहे. लहान मुलं असंच करतात असं समजून बाळाच्या रडण्याकडे दुर्लक्ष करू नका. बाळ रडत आहे म्हणजे त्याला काही हवं आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी योग्य उपाय करा. तर आज आपण लहान मुलं रडण्याची सामान्यपणे काय कारणे असतात आणि आपण त्यासाठी काय करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. पहिलं कारण आहे, बाळाला भूक लागली असेल तर मुलं रडतात. बऱ्याच वेळा फीड केल्यानंतर काही वेळातच बाळ परत रडू लागते. बाळाला फीड करताना बाळ व्यवस्थित दूध पित आहे ना, आईला दूध पुरेसं येत आहे ना, बाळाचं पोट भरेपर्यंत फीड करत आहात ना, बाळ फीड घेताना झोपी जात नाही ना, या गोष्टी आवर्जून पहा, म्हणजे बाळाचं पोट व्यवस्थित भरेल. दुसरी गोष्ट आहे, बाळाला थंडी वाजत असेल किंवा गरम होत असेल तर. बाळ आईच्या पोटात असताना अगदी उबदार वातावरणामध्ये असतं, त्यामुळे बाळाला बाहेरील वातावरण थंड लागतं. बाळाला उबदार कपडे वापरा आणि घाम येत असेल तर गरमीसाठी उपाय करा. बाळाने शू किंवा डायपर ओले झाले असेल, शी झाली असेल, तरीही ओलसरपणामुळे बाळाला थंडी वाजते आणि त्यामुळे बाळ रडते. बाळाला डायपर वापरत असाल तर प्रत्येक 3-4 तासांनी डायपर बदलणं गरजेचं असतं. बाळाला ओलसरपणामुळे रॅश होऊ नयेत त्यामुळेही काळजी घेणं गरजेचं असतं. बाळाची शी किंवा शूची जागा नीट साफ केली नसेल तरी मुलांना खाज सुटणे, जळजळ होणे, इन्फेक्शन, रॅश असे त्रास होऊ शकतात. त्यामुळे बाळाला आंघोळीच्या वेळी जागा स्वच्छ धुवून पुसून घेणे गरजेचं असतं. तसेच शी किंवा शू झाल्यानंतर ते कपडे किंवा डायपरही व्यवस्थित बदलणं गरजेचं असतं. पाचवं कारण आहे, लहान मुलं अचानक घाबरून देखील रडू शकतात. मोठा आवाज, गोंगाट, खेळताना दचकणे किंवा पाहिलेल्या विचित्र गोष्टी यामुळे बाळ घाबरते आणि रडू लागते. बाळासोबत नेहमी असणाऱ्या व्यक्ती किंवा आई बाळाला बऱ्याच वेळ दिसली नाही तरीही बाळाला सुरक्षित वाटत नाही आणि त्यामुळेही बाळ रडू शकते. शरीरावर खाज, नाक किंवा कानात वळवळणे यामुळेही बाळाला त्रास होतो आणि बाळ रडू शकते. बाळ कान नाक ओढत असेल, एक पाय एकमेकांवर घासत असेल तर बाळाला असा त्रास होत आहे हे लक्षात घ्यावे आणि त्यासाठी योग्य ते उपाय करावे. बाळाला कपडे टोचत असतील किंवा अंथरूण रुतत असेल तरी बाळ रडू शकते. नेहमीपेक्षा वेगळे कपडे किंवा अंथरूण बाळासाठी असेल आणि बाळ रडू लागले तर टोचणे किंवा अंथरुणाची घडी रुतणे हा बाळाच्या रडण्याचं कारण असू शकतं. बाळाला मालिश किंवा आंघोळ खूप रगडून घातली किंवा जास्ती गरम पाण्याने घातली असेल तर त्यामुळेही बाळाच्या शरीराला वेदना, अंगदुखी होऊ शकते आणि बाळ रडण होईल अशा पद्धतीने आणि हलक्या हातानेच बाळाला मालिश करा. बाळाला पोटात गॅस होत असतील, पोट दुखत असेल, पोट जड वाटत असेल, बद्धकोष्ठता होत असेल तरी बाळ अस्वस्थ होते आणि रडते. बाळाला गॅस होऊ नयेत म्हणून काळजी घ्या. बाळाला फीड केल्यानंतर ढेकर व्यवस्थित काढा. लहान बाळामध्ये गॅस झाले आहेत हे कसे ओळखावे, तसेच बाळाला गॅस होऊ नयेत किंवा गॅस झाल्यात लवकरात लवकर कमी करण्यासाठी प्रभावी उपाय या चॅनलवरती पाहू शकता. बाळाला कीटक चावला असेल
तर त्या वेदना देखील बाळासाठी असह्य होतात आणि बाळ अचानक खूप रडू लागते. मुंगी, कोळी किंवा इतर कोणतेही कीटक बाळाच्या जवळपास जाणार नाहीत याची काळजी घ्या. बाळ अचानक असं रडायला लागला तर बाळाचे कपडे काढूनही व्यवस्थित चेक करा. बाळाला देत येत असतानाही बाळाला वेदना होतात आणि खाता येत नाही, त्यामुळे भूक लागते, हिरड्या सुजतात, लाल होतात, कान, नाक, तोंड, डोके दुखते. बाळ सतत तोंडात काही घालत असेल त्यामुळे पोटदुखी, जुलाफ असेही त्रास होतात. त्यामुळे बाळ दात येताना खूप चिडचिडाने रडारड करते. लहान बाळाला दात येण्याचं योग्य वय काय आणि बाळाला दात येताना कशी काळजी घ्यावी याबद्दलही सविस्तर व्हिडिओ आपण या चॅनलवरती पाहू शकता. बाळाचं रडण्याचं 12वं कारण आहे, बाळाला बद्धकोष्ठता झाली असेल. बाळाची शी होत नसेल तर बाळाला त्यामुळे खूप अस्वस्थ वाटू शकते. पोटदुखी, पोटात जडपणा, पोट कडक होणं, गुदवाराला जखम होणं, शौचास खडा होणं असे त्रासही होऊ शकतात. लहान बाळामध्ये बद्धकोष्ठता होण्याची काय कारणे आहेत आणि त्यासाठीचे प्रभावी उपाय याबद्दलही सविस्तर व्हिडिओ